बेडकाने हत्तीचा मुका घ्यायला जायचं नाही. नित्या राणे बदलतोय, संजय राऊत बदलत नाही. संजय राऊत एकनिष्ठ आणि स्वाभिमानी आहेत. नित्या राण्याचा आणि नारायण राण्याचा बाप खरा कोण असेल ना? राजकीय बाप हे उद्धव ठाकरे साहेब आहेत. साहेब, नितीश राणेंनी प्रेस घेऊन उद्धव ठाकरेंवर, ज्या 6 तारखेला उद्धव ठाकरे बारसूमध्ये जाणार आहेत, त्याच बारसूच्या समर्थनात म्हणजे रिफाईनच्या समर्थनात उदय सामंत असतील किंवा नारायण राणे असतील, यांचा जो काय आहे त्यांनी पण रॅली मोर्चा काढणार आहेत. कसं बघता ह्याच्याकडे आणि नितीश राणेला काय उत्तर देतात? मी या माध्यमातून एवढं सांगतो, उद्धव साहेबाच्या विरोधात जर कोण तिथं मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला आणि अति धाडस दाखवण्याचा कोणी प्रयत्न केला, त्या नितेश राणेला बजावून सांगतोय, बेडकाने हत्तीचा मुका घ्यायला जायचं नाही, पायदळे तुडवल्याशिवाय राहणार नाही. आणि अदुकरच बारसूमधल्या तिथल्या जनतेचा तुमच्यावर अफाट राग आहे, तुमच्यावर चिडून आहे. तुम्ही कोकणातले असून देखील तुम्ही बारसूतल्या जनतेच्या विषयी तुम्ही त्यांची बाजू घेतली नाही, उलट तुम्ही त्यांच्या विरोधामध्ये रोज टी व्ही समोर बोंबलताय, वरडताय. त्या ठिकाणी येण्याचा जर आपण प्रयत्न केला तर शिवसैनिक आणि बारसूतील सर्व जनता तुम्हाला तुडवून काढल्याशिवाय सोडणार नाही. तुम्हाला विषारा समजा किंवा दम समजा. संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना सरड्याची उपमा दिलेली आहे, सरड्याप्रमाणे संजय राऊत हे रंग बदलतात, काय उत्तर असेल त्यांना? अहो, महाराष्ट्राला नाही अख्ख्या जगाला माहिती आहे, राणे कुटुंब आणि नित्या राणे ही प्युअर रंग बदलल्यानी राणे कंपनी आहे. खरं तर यांनी शिवसेनेला सोडून काँग्रेस बरोबर गेला, तिथं वेगळा रंग केला, तिथं परत रंग बदलून परत स्वतःचा रंग बदलण्यासाठी, स्वतःचं पाप झाकण्यासाठी पक्ष काढला. त्याच्यानंतर भाजपचं तळवं चाटायचं काम केलं, आता भाजप बरोबर गेलाय. मग खरा रंग कोण बदलतोय? खरा रंग ही नित्या राणे बदलतोय, संजय राऊत बदलत नाही. संजय राऊत एकनिष्ठ आणि स्वाभिमानी आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल ज्या काही भाषेत टीका केली जाते, शळक्या भाषेत टीका केली जाते, परत उद्धव ठाकरेंबद्दल संजय राऊत यांच्याबद्दलही नितेश राणेंकडून वारंवार केली जाते, काय उत्तर असणार आहे त्याला? मी एवढं सांगतोय, नित्या राण्याचा आणि नारायण राण्याचा बाप खरा कोण असेल ना? राजकीय बाप हे उद्धव ठाकरे साहेब आहेत. ही नित्या राणे आणि नारायण राणेने विसरून जाता का म्हणे? बापाला विसरण्याचं बंद करा, राव बंद करा, एवढे नीच आणि खालच्या दर्जाचे विचार तुमचं बंद करा. खासदार संजय राऊत साहेब हे पवार कुटुंबात आग लावायचं काम करते, अशी टीका नितेश राणेंनी केली, काय उत्तर असते? खासदार संजय राऊत साहेब कधीच असले नीच आणि घाणेरडं काम करत नाहीत. खरं तर या नित्या राण्याचं आणि राणे कुटुंबाचं आग लावी आडनाव पाहिजे होतं. हेनीच अख्ख्या महाराष्ट्रातल्या राजकारणाला आग लावण्याचं काम केलेलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण अक्षरशः गटारीसारखं घडून ह्यांच्यामुळं झालेलं आहे. कारण राणे कुटुंब काय बोलतंय काय ह्यांना स्वतःला देखील जर थोड्या वेळानं तुम्ही विचारलं तरी त्यांच्या आठवणीत राहत नाही, एवढ्या नीच पद्धतीनं खालच्या पातळीचं राजकारण राणे कुटुंब सध्या करत आहे. म्हणजे सत्ता आहे तिकडे सालगडीचं काम करतात का? राणे कुटुंब म्हणजे खोबरं तिकडं चांगभलं अशी पद्धत आहे. आणि राणे कुटुंब सध्याची परिस्थिती पाहता राणे कुटुंब म्हणजे भाजपनं ठेवलेला नितेश राणे ही सालगडी आहे. जसं शेतकऱ्यांनी शेतामध्ये काम करण्यासाठी सालावरती गडी ठेवलेलं असतं, तसं भाजपनं नित्या राणेला या महाराष्ट्राचं राजकारण खराब करण्यासाठी सालगडी म्हणून ठेवलेलं आहे. संजय गायकवाड असं म्हणतात की जर उद्धव ठाकरे घरात बसले नसते तर आज जे काही नाराज आमदार होते ते असे फुटले नसते, काय उत्तर असेल त्याला? ज्या माणसांना काडी मात्र अक्कल नाही त्या माणसांनी खरंच बोलू नये. त्याला पुढचं पण भाग माहीत नाही आणि मागचाही माहीत नाही, अशा माणसावर बोलायला त्याची म्हणजे अक्षर त्या माणसाची लायकीच नाही. त्याच्यामुळे त्यांच्यावर बोलणं एवढं व्यवस्थित ही नाही वाटत.